पंढरपूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून हे पाणी शहरात शिरून व्यापारी पेठापर्यंत पोहोचलंय। एनडीआरएफची टीम लोकांची सुखरूप सुटका करते। सोलापूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी त्याचप्रमाणे उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात झालेला मोठा पाऊस यामुळे उजनी धरण हे ओव्हरफ्लो होऊन वाहू लागलं। उजनी धरणाचं पाणी हे रस्त्यावर देखील आलं। दरम्यान उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीत सोडण्यात आला आणि त्यामुळं पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला। पाण्याचा प्रवाह भीमा नदीत मोठ्या प्रमाणात आल्यानं सध्याच्या परिस्थितीत पंढरपूरला पूर्णपणे पुराचा वेढा पडलेला आहे। कालपर्यंत हे पाणी भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं। काही मंदिरं ही पाण्याखाली सुरुवातीला गेली। सध्याची स्थिती अशी आहे की हे पाणी पंढरपूर शहरात शिरलेलं आहे। व्यापारी पेठांमधून या पाण्याचा सध्या प्रवाह दिसून येतोय। एकंदरीत ही सगळी पूरस्थिती पाहता एनडीआरएफची टीम ही कामाला लागली आहे। त्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात केली आहे। वयोवृद्ध नागरिक, लहान मुलं, महिला यांना या पूरस्थितीतून बाहेर काढण्याचं काम एनडीआरएफनं हाती घेतलेलं होतं। जिथं या पुरामुळं एक बाका प्रसंग निर्माण झालाय, अशी पंढरपूर शहरातली स्थिती परिसर हा ध्यानात घेत एनडीआरएफनं तिथं आपलं लक्ष केंद्रित केलं असून नागरिकांना सुटकेसाठीचे शर्थीचे प्रयत्न एनडीआरएफकडून केले जात आहेत। हॅलो, प्रशासनानं पंढरपूर शहरातील नागरिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या असून कोणताही धोका उद्भवू नये अशी व्यवस्था आणि खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येते आहे। पंढरपूर शहरातील पूरस्थितीवरून सध्या प्रशासन यंत्रणेनं आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे। इथे कोणताही बाका प्रसंग उद्भवू नये, पूरस्थिती अधिक चिघळू नये याची काळजी इथं घेतली जाते। पुराचं पाणी सध्या पूर्णपणे पंढरपूर शहराला या पाण्यानं वेढलेलं आहे आणि त्यामुळं एक मोठी पूरस्थिती पंढरपूर शहर परिसरात सध्या दिसून येते। मोठ्या प्रमाणात चंद्रभागेचं जे पाणी आहे ते पंढरपूर शहराच्या मुख्य भागामध्ये पसरलेलं आहे। पूर्णपणे पाण्याचा वेढा सध्या पंढरपूर शहराला दिसून येतोय। पंढरपूर शहर हे पूर्णपणे जलमय झालंय। होडीतून, बोटीतून एनडीआरएफची टीम या परिसरामध्ये पोहोचते
आणि जिथे नागरिक अडचणीत आहेत अशा नागरिकांची सुटका करण्याचं काम या एनडीआरएफच्या टीमकडून सध्या करण्यात येतंय. प्रशासनाची संपूर्णपणे नजर या सगळ्या पूरपरिस्थितीकडे आहे. खबरदारीच्या सूचना शहरवासियांना देण्यात आल्या आहेत.